नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ज्ञानेश्वर बोरकर। आज आपण एका पाण्याबद्दल चर्चा करणार आहोत जे विशेष प्रकारचं पाणी आहे आणि त्या पाण्याला म्हणतात लाईव्ह वॉटर। त्याचं नाव आहे केंगेन वॉटर। हे जपानची एक टेक्नॉलॉजी आहे। तुमच्या समोर एक मशीन आहे आणि या मशीन मधून आपण हे आता पाणी काढणार आहोत आणि त्याचं एक प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आपण बघणार आहोत। तर बघूया आपण पाणी या ठिकाणी। तर तुमच्या समोर मी आता पाणी भरत आहे या बॉटल मध्ये एक डेमॉन्स्ट्रेशन करायसाठी। ही मशीन आपली चालू आहे एनएजीपची SD501 आणि त्याच्यामधून एक पाणी आपण या ठिकाणी भरत आहोत। तर हे पाणी मित्रांनो या ठिकाणी मी भरलेलं आहे। तर या ठिकाणी आपण पाणी भरलेलं आहे बॉटल मध्ये। तर पाण्याबद्दल आपण आज बघणार आहोत की आपल्या शरीरामध्ये मित्रांनो 70% जास्त पाणी आहे आणि प्रत्येक शरीरातलं महत्वाचं काम पाण्याच्या द्वारे केलं जाते। तर जगामध्ये काही नॅचरल सोर्सेस आहेत पाण्याचे, त्याला हिलिंग वॉटर पण म्हणतात। जसं एक गोमुखचं गंगोत्रीचं पाणी आहे किंवा मक्का मदिनाचं आबे जमजम वॉटर आहे, त्या पाण्याला हिलिंग वॉटर म्हटलेलं आहे। आणि त्या पाण्याला बघूनच जपानमध्ये हे संशोधन झालेलं आहे आणि ते संशोधन आज आपल्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे। आज आपण बघतोय पाण्याला, जेव्हा आपण बघतो तर आपल्याला वाटतं सर्व पाणी सारखेच असतात, पण मित्रांनो सर्व पाणी सारखे नसतात। पाण्यामध्ये खूप सारा फरक असतो जो आपल्याला या ठिकाणी आज बघायचा आहे। आज आपण जेव्हा पाणी हातात घेतो प्यायला तर आपल्याला पाहिजे क्लीन वॉटर। आज आपण बॉटल वॉटर पितो बाहेर गेल्यानंतर, आपल्या घरी प्युरिफायर लागलेले आहेत, आरो लागलेले आहेत, तर हे सर्व उपकरणं आपण लावलेले आहेत पाणी क्लीन करण्यासाठी। पण आज आपला टॉपिक क्लीन वॉटर किंवा डर्टी वॉटरचा नसून डेड वॉटर आणि लाईव्ह वॉटरचा टॉपिक आहे। तुम्ही कदाचित त्याच्यापूर्वी ऐकलं असेल नसेल मला माहित नाही, पण मी जेव्हा पहिल्यांदा केंगेनबद्दल ऐकलं तर मला माहित झालं की पाणी पण डेड आणि लाईव्ह असते। तर डेड वॉटरचं मिनिंग आहे मित्रांनो थांबलेलं पाणी आणि लाईव्ह वॉटरचं मिनिंग आहे वाहतं पाणी। तर वाहत्या पाण्यामध्ये काही विशेष प्रॉपर्टीज आपल्याला मिळतात ज्या थांबलेल्या पाण्यात आपल्याला मिळत नाही। आणि आज आपण जे पाणी पितोय तुम्हाला माहित आहे हे थांबलेलं पाणी पित आहे। डॅम मध्ये पावसाळ्यात पाणी पडते, वर्षभर आपण त्याला कंझ्युम करतो। तर काय आहे हे थांबलेलं पाणी आणि वाहतं पाणी याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। त्याआधी आपण समजून घेऊ की ही मशीन काय आहे। ह्या मशीनला आपण सायंटिफिक भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर वॉटर आयोनायझर असं म्हणतात किंवा इलेक्ट्रोलायझर पण म्हणतात। या मशीनला आपण प्युअर पाणी इनपुट देतो। ही मशीन पाण्यामध्ये काही ऍड करत नाही स्वतः जवळून आणि पाण्यातलं काहीच काढत पण नाही। या मशीनला 100 ते 150-200 आत TDS चं पाणी आपण इनपुट देतो। टॅप वॉटर जर असेल तर डायरेक्ट सप्लाय करता येतो, किंवा बोरिंग असेल 700 TDS असेल तर मात्र आपल्याला याच्या आधी आरो लावण्याची गरज पडते। आणि आज मॅक्सिमम प्रत्येकाकडे ज्यांच्याकडे बोरिंग आहे त्यांच्याकडे आरो लागलेलेच आहे। 100-150 पर्यंत TDS सेट करून आरोचं पाणी पण या मशीनला आपल्याला इनपुट देता येते। मग ही पाणी नेमकं करते काय, तर ही मशीन पाण्याला प्युअर करण्याचं काम नाही करत। या मशीनला प्युअर पाणी आपण दिलं पण त्याच्यापेक्षा एक मोठं काम ही मशीन करते, ह्या पाण्याला जीवनदायी पाणी बनवण्याचं काम करते। तर हे काय करते, याच्यामध्ये प्लेट्स असतात टिटॅनियमच्या प्लॅटिनम कोटेड 7, त्या प्लेट्स मधून हे पाणी वाहते आणि वाहताना त्याच्यामधले मायनस प्लस आयन्स वेगवेगळे होतात, त्याला आयोनायझेशन म्हणतात किंवा इलेक्ट्रोलिसिस पण म्हणतात। आणि त्यामधून आपल्याला दोन प्रकारचे पाणी मिळतात, एका पाईप मधून येते अल्कलाईन वॉटर, दुसऱ्या पाईप मधून येते ऍसिडिक वॉटर। ही मशीन मित्रांनो 1994 पासून जगामध्ये आहे। 170 देश या मशीनचं पाणी वापरत आहेत आणि एक हेल्दी लाईफ जगत आहेत। भारतात या मशीनला यायला 4 वर्ष झाले, कंपनीचं ऑफिस बँगलोरला आहे मित्रांनो। पण जपानमध्ये या मशीनला मेडिकल डिव्हाइसचा दर्जा प्राप्त आहे आणि म्हणून या मशीनचा ISO 13485 जो मेडिकल इक्विपमेंटला मिळत असतो तो ISO पण याला मिळालेला आहे। सोबतच जपानच्या हेल्थ मिनिस्ट्रीने त्याला अप्रूव्ह केलेलं आहे। सोबतच WQA वॉटर क्वालिटी असोसिएशनचं गोल्ड सील सर्टिफिकेट पण जगामध्ये आपल्याच मशीनला मिळालेलं आहे। सोबतच प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन फॉर अडल्ट डिसीज या ऑर्गनायझेशननी पण आपल्या मशीनला अप्रूव्ह केलेलं आहे। आज हे इसेन्शियल किचन अप्लायन्सेस मध्ये जगात मोजल्या जाते। आज प्रत्येक घराची किचनची ही मशीन गरज बनलेली आहे आणि म्हणून या मशीन बद्दल जगामध्ये मोठमोठे डॉक्टर्स पण बोललेले आहेत। त्याच्यामध्ये मी सुरुवातीला तुम्हाला दाखवणार आहे डॉक्टर हिरुमी शेनिया, एक जापानीज डॉक्टर आहेत, वर्ल्ड नोन डॉक्टर आहेत आणि यांना VVIP डॉक्टर म्हणतात। यांचा खूप मोठा अनुभव आहे, 37 वर्षाचा अनुभव आहे केंगेन वॉटर सोबत आणि यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे द एन्झाईम फॅक्टर, याच्या 20 लाख कॉपी जगात विकलेल्या आहेत। आणि या पुस्तकामध्ये यांनी एक बुलेट लिहून दिलेली आहे मित्रांनो, ड्रिंकिंग केंगेन वॉटर कॅन हेल्प क्युअर ओबेसिटी। डॉक्टर शिनिया आपल्या पुस्तकातून सांगतायत की हे पाणी पिऊन वजन सुद्धा कमी होऊ शकते।
सेकंड पुस्तक आहे मायक्रो फॅक्टर्स, या पुस्तकामध्ये पण त्यांनी बुलेट लिहून दिलेली आहे द पॉवर ऑफ केनियन वॉटर. आणि तिसरं पुस्तक आहे मित्रांनो रिजिन्युएशन एन्झाइम्स. या पुस्तकात तर केंगन वॉटरचं एक चॅप्टर आपल्याला दिसेल, 18 नंबरचं एक चॅप्टर केंगन वॉटरच्या नावाने आहे. आणि या पुस्तकात त्यांनी सायंटिफिक सांगितलं की हे पाणी आपल्या शरीरासाठी नेमकं काय काम करते. तर जगातले एवढे वर्ल्ड नोन डॉक्टर्स आज केंगन वॉटर बद्दल बोलत आहेत. दुसरं पुस्तक आहे माझ्याकडे किलिंग कॅन्सर नॉट पीपल. रॉबर्ट जी राईट यांनी हे लिहिलेलं आहे, यांचं म्हणणं आहे किलिंग कॅन्सर नॉट पीपल. आणि हे लिहिलेलं आहे मित्रांनो अमेरिकन अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूटचे फाउंडर डायरेक्टर आहेत रॉबर्ट जी राईट. आणि यांनी स्पेशल कॅन्सर पेशंट साठी लिहिलेलं पुस्तक आहे, याला कॅन्सर गाईड म्हणतात. प्रत्येक कॅन्सर पेशंटली हे पुस्तक वाचायला पाहिजे, एक प्रिव्हेंशन साठी पण आणि नंतर ट्रीटमेंट नॅचरल करायच्या साठी पण. याच्यामध्ये बघा मित्रांनो एक 6वा चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये दिलेलं आहे स्टेप 3 ऑफ द कॅन्सर डायट, रिस्ट्रक्चर्ड ऑर्गेनिक वॉटर कूड सेव्ह युअर लाईफ. यांचं म्हणणं आहे की थर्ड स्टेज कॅन्सर पेशंटचं लाईफ पण सेव्ह होण्याला मदत करू शकते हे पाणी, ज्या पाण्याबद्दल आपण बोलणार आहोत याला रिस्ट्रक्चर्ड ऑर्गेनिक वॉटर पण म्हणतात. आणि याच पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या मशीनला रिकमेंड केलेलं आहे मित्रांनो. याच्यामध्ये मी फक्त एक लाईन तुम्हाला वाचून दाखवतो. इफ आय वेअर लुकिंग फॉर अन इलेक्ट्रोलिसिस युनिट टुडे आय वुड चूज द SD501 मेड बाय द एनर्जी कंपनी. तुम्ही इमॅजिन करू शकता की जगातले एवढे मोठमोठे इन्स्टिट्यूट आज केंगन वॉटरला प्रमोट करतायत, म्हणजे हे पाणी काहीतरी विशेष पाणी आहे, ज्या पाण्याचं एक प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. ह्या पाण्यामध्ये असं काय आहे, तर ह्या पाण्यामध्ये आपल्याला 3 प्रॉपर्टीज मिळतात जे आज आपल्या पाण्यामध्ये आपल्याला मिळत नाही. पहिली प्रॉपर्टी मिळेल मित्रांनो आपल्याला, त्याचं नाव आहे अँटी ऑक्सिडंट. सेकंड प्रॉपर्टी आहे अल्कलायझेशन आणि अल्कलाईन. आणि थर्ड प्रॉपर्टी आहे मायक्रो क्लस्टर म्हणजेच सूक्ष्म पाणी. अँटी ऑक्सिडंटचं काय इम्पॉर्टन्स आहे मित्रांनो, अँटीव्हायरसचं जेवढं महत्व आहे आपल्या लॅपटॉपमध्ये त्याच्याही पेक्षा जास्त अँटी ऑक्सिडंटचं महत्व आपल्या शरीरामध्ये. मलाही अँटी ऑक्सिडंट म्हटलं कुठलंही नॉलेज नव्हतं जेव्हा मी केंगन ऐकलेलं नव्हतं. जे काही फ्री रेडिकल्स गरज आपल्या शरीरात बनतात त्याला जर दूर करायचं असेल तर अँटी ऑक्सिडंटची आपल्या बॉडीमध्ये गरज असते. अँटी ऑक्सिडंट आपल्याला बाहेरून पण मिळतात, जसं की ग्रीन टी मध्ये अँटी ऑक्सिडंट मिळतात, व्हिटॅमिन सी मध्ये, कोल्डलिव्हर ऑइल मध्ये, काही व्हेजिटेबल्स मध्ये. पण आपण किती जाणून बुजून खातो आपल्याला माहित नाही, आपल्या शरीराला किती मिळतात मिळत नाही. पण आज पाण्यामधून अँटी ऑक्सिडंट मिळतात हे मी पहिल्यांदाच ऐकलं होतं मित्रांनो. आणि त्या पाण्यामध्ये हे अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टी आता आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एक ऍपल जर आपण कापलं तर अर्ध्या तासामध्ये ते खराब होते, त्याला म्हणतात ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशन आपली एजिंग प्रोसेस वाढवते, अँटी ऑक्सिडंट अँटी एजिंग काम करते. तर अँटी ऑक्सिडंट आणि ऑक्सिडेशन काय आहे हे आपण चेक करू. या ठिकाणी मी 4 बॉटल ठेवलेल्या आहेत. एक स्प्राईटची बॉटल आहे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे कोल्ड्रिंक्स आले, पूर्ण कोल्ड्रिंक्सला रिप्रेझेंट करत आहे स्प्राईट. सेकंड किनलेची बॉटल आहे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे बॉटल वॉटर आले. तिसरं टॅग वॉटर आहे या बॉटलमध्ये भरलेलं. आणि चौथं तुमच्या समोर काढलं मी केंगन वॉटर. हे चारही पाणी आता मी या ग्लासमध्ये काढतो आणि त्याची आपण एक प्रॉपर्टी चेक करणार आहे, त्याला म्हणतात ORP. त्याच्यासाठी आपल्याला बघावं लागेल एक ORP चार्ट, तुमच्या समोर मी दिलेला आहे. ORP चार्टचं लॉग फॉर्म आहे ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल चार्ट ORP. आणि ORP चार्ट मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे ब्ल्यू आणि रेड कलर मध्ये. रेडचं मीनिंग आहे डेंजर, म्हणजेच प्लस 1 जर ORP असेल तर आपल्या शरीरासाठी घातक आहे, -1 ORP असेल तर आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, बेनिफिशियल आहे. माझ्याकडे एक मीटर आहे त्याच्यावर आपण ORP मोजणार, प्लस आणि मायनस मध्ये तो ORP आपल्याला दिसणार. प्लस निशान त्याच्यामध्ये येत नाही, मायनसचं निशान मात्र आपल्याला त्याच्यामध्ये मिळेल. तर आता एका ग्लास मध्ये मी हे सर्व काढणार आणि याचा ORP आपण या ठिकाणी आता मोजणार. तर सुरुवातीला स्प्राईट एका ग्लास मध्ये मी तुमच्या समोर काढत आहे. हे स्प्राईट काढलेलं आहे मी या ग्लासमध्ये. दुसऱ्या ग्लासमध्ये काढत आहे मी किनले. कुठल्याही प्रकारचं बॉटल वॉटर आपण जेव्हा बाहेर गेल्यावर पितो त्याच्यामध्ये किनलेच नाही तर कुठलाही ब्रँड असो आपण ते बॉटल वॉटर या ठिकाणी रिप्रेझेंट करण्यासाठी घेतलेलं आहे. थर्ड याच्यामध्ये काढत आहे मी नळाचं पाणी, आपण त्याला टॅप वॉटर म्हणतो, हे या ग्लासमध्ये काढत आहे मी. आणि चौथा ग्लास जो आहे त्याच्यामध्ये काढत आहे मी केंगन वॉटर. हे बघा केंगन वॉटर काढत आहे मी या ग्लास. आता चारही प्रकारचे पाणी आपण या ठिकाणी काढलेले आहे आणि याची एक प्रॉपर्टी ORP आपण या ठिकाणी आता बघणार आहे. माझ्याकडे हे ORP मीटर आहे, हे ORP मीटर आता मी सुरू करत आहे.
आणि सुरुवातीला आपण ओआरपी मोजणार आहे स्प्राइटचा। तर बघा स्प्राइटचा ओआरपी तुमच्या समोर आहे मीटर, किती दिसत आहे 400 प्लस ओआरपी आहे स्प्राइटचा। तर कुठलंही कोल्ड ड्रिंक्स आपण जर घेतलं तर त्याचा ओआरपी आपल्याला 400 प्लस मिळणार, 420 च्या पुढे गेलेला आहे। तर तुम्ही इमेजिन करा मित्रांनो की 420 प्लस ओआरपी जर आपल्याला कोल्ड ड्रिंक्स मधून शरीराला मिळत असेल तर आपल्या शरीराचे काय फायदे होत असतील, काय नुकसान होत असेल हे मला सांगण्याची गरज नाही। तर 430 ओआरपी तुमच्या समोर मी दाखवलेला आहे प्रॅक्टिकली स्प्राइटचा, याच्यामध्ये सर्व कोल्ड ड्रिंक्स आले। सेकंड ओआरपी आपण मोजणार आहे किनलेचा, तर हे किनले तुमच्या समोर आहे, बघा याचा ओआरपी त्याच्यापेक्षा थोडासा कमी आहे तरी 400 पुढेच आहे, 411 ओआरपी आपल्याला दिसत आहे। म्हणजे आज बॉटल वॉटर आपण जे पितो ते 400 प्लस ओआरपी देतो आपल्याला, प्लस ओआरपी। आणि तिसरं पाणी आहे आता टॅप वॉटर, याचा ओआरपी त्याच्यापेक्षा सुद्धा थोडा कमी मिळेल आपल्याला, पण मायनस जाईल का बघू आपण। तर हा ओआरपी कमी होताना आपल्याला दिसत आहे, आपण वेट करू किती पर्यंत कमी होते ते या ठिकाणी आपल्याला कळेल जे टॅप वॉटर आपण या ठिकाणी बघत आहोत। 300 आत मध्ये गेलेला आहे, दिसत आहे तुम्हाला फिगर, आणि 390 पुढे थांबलेला आहे, सॉरी 290 पुढे थांबलेला आहे। तर 290 ओआरपी च पाणी आज तुम्ही आणि मी आपण सगळी फॅमिलीला हे पाणी देत आहोत। आणि आता चौथं पाणी आहे माझ्याकडे केंगेन वॉटर, क्या बात आहे, -700 ओआरपी। मी कधी विचारही केला नव्हता की पाण्यामधून अँटी ऑक्सिडेंट मिळू शकतात। मित्रांनो -760 ओआरपी, जोक नाहीये, -760 ओआरपीच पाणी जर मी दररोज पितो तर माझी हेल्थ कशी राहील मला कोणाला विचारायची गरज नाही। एवढे मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट केंगेन वॉटर मधून आपल्याला मिळतात। मित्रांनो लक्षात घ्या हा आकडा, -750 ओआरपी केंगेन वॉटर मधून आपल्याला मिळत आहे। आणि याच्यावरून तुम्ही इमेजिन करू शकता की -700 ओआरपी च पाणी जर मला दररोज प्यायला मिळत असेल तर माझी हेल्थ कशी आहे। आपण ग्रीन टी पितो ज्याच्यामधून आपल्याला अँटी ऑक्सिडेंट मिळाले पाहिजे, पण एक कम्पॅरिझन चार्ट मी बघितला होता की एक ग्लास केंगन वॉटर जर पिलं जेवढे अँटी ऑक्सिडेंट मिळतात तेवढे पिण्यासाठी आपल्याला 10 ते 12 ग्लास कप ग्रीन टी प्यावं लागेल। सर्वात अँटी ऑक्सिडेंट रिच फ्रूट ब्लूबेरी, 1 किलो ब्लूबेरी इक्वलंट 1 ग्लास केंगन वॉटर असं पण मी एका ठिकाणी बघितलं होतं। तर इमेजिन करू शकतो आपण की एवढे अँटी ऑक्सिडेंट जर आपल्याला मिळत असतील तर अँटी एजिंग काम होईल आणि निश्चितच आपण लोकांपेक्षा उशिरा म्हातारे होणार आणि जे सेल डॅमेज होतात त्याचं पण प्रमाण कमी होणार एवढे अँटी ऑक्सिडेंट आपल्या शरीरात गेल्यानंतर। तर ही एक प्रॉपर्टी आपण बघितली ज्याच्यामुळे अँटी ऑक्सिडेंट आपल्या शरीराला मिळतात आणि आपण एक स्वस्थ जीवन ह्या पाण्यामुळे जगू शकतो। सेकंड प्रॉपर्टी आहे आपली पीएच अल्कलाइन, तुमच्या समोर आता पीएच चा चार्ट आहे, 14 स्केल असते मित्रांनो पीएच ची, 7 पीएच ला न्यूट्रल म्हणतात, 7 खाली असेल तर ऍसिडिक, 7 वर असेल तर अल्कलाइन। आपल्या शरीरामध्ये जर ऍसिडिटी वाढलेली असेल किंवा ऍसिडिक एन्व्हायरमेंट असेल तर कॅन्सर, डायबिटीज, अर्थरायटिस, कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर पासून सर्व प्रकारचे आजार हे ऍसिडिक बॉडीमध्ये राहतात आणि अल्कलाइन बॉडी ही डिझीज फ्री बॉडी आपल्याला पाहायला मिळते, डिझीज कॅन नॉट एक्झिस्ट असं म्हणतात। तिसरी प्रॉपर्टी आहे मित्रांनो या पाण्याची मायक्रो क्लस्टरिंग आणि सूक्ष्म पाणी, पाण्याचे मॉलिक्यूल गठ्ठ्यात असतात आणि मी नाही सांगत हे सायन्स सांगते। बॉडीचा पीएच बॅलन्स करण्यासाठी आज आपण नेमकं काय करत आहोत हे मला तर कधी माहित नव्हतं, अल्कलाइन फूड आपण काय काय खातो हे पण मला कधी माहित नव्हतं। तर या ठिकाणी आपलं पाणी ऍसिडिक आहे की अल्कलाइन आहे हे आपण आता चेक करणार आहोत एका टेस्टद्वारे। माझ्याकडे हे युनिव्हर्सल इंडिकेटर आहे मित्रांनो, जे लिक्विड आहे जसं शाळेत लिटमस पेपर होता आपल्या हे लिक्विड आहे, हे मी काही की थेंब याच्यामध्ये टाकेल आणि या पाण्याला वेगवेगळे रंग येतील। पीएच चार्ट नुसार तुम्हाला चेक करायचं आहे, सर्वात आधी स्प्राईटचा पीएच बघा किती आहे, तर तुमच्या समोर आहे स्प्राईटचा पीएच आहे मित्रांनो 3 आसपास, म्हणजे हायली ऍसिडिक कोल्ड ड्रिंक्स आपण कुठलंही पितो। सेकंड आपण किनलेचा पीएच बघत आहोत तर तो पीएच दिसतोय तुम्हाला 5 थोडासा माग किंवा 5 आसपास। आणि तिसरं पाणी आहे आपल्या समोर टॅप वॉटर, याचा पीएच दिसेल मित्रांनो तुम्हाला 7, कारण हे नॅचरल पाणी आहे याचा 7 पीएच आपण बघितलेलं आहे, न्यूट्रल आहे हे पाणी। आणि चौथं आहे आपल्या समोर केंगेन वॉटर, याचा पीएच तुमच्या समोर आहे बघा किती आहे, याचा पीएच आहे मित्रांनो 9.5। हे नॅचरल अल्कलाइन वॉटर आहे,
पण या पाण्याला आम्ही अल्कलाइन वॉटर नाही म्हणत, तर हे अल्कलाइन आयोनाइज वॉटर आहे, कारण याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहे -700 आणि पीएच आहे याचा 9.5। तर बघा इथं होळी झाल्यासारखं तुम्हाला दिसत आहे, लाल, पिवळा, हिरवा आणि जांभळा, चार प्रकारचे कलर आपल्या समोर झालेले आहेत। कदाचित तुम्ही यापूर्वी कधी बघितलं नसेल की पाण्यात याची रिअल प्रॉपर्टी, याचा पीएच आपण आता चेक केलेला आहे। आता मी जेव्हापासून मित्रांनो केंगन वॉटर पितो, मागच्या 2-2.5 वर्षांमध्ये मी एकदाही 20 रुपयाचं विकत घेऊन पाणी पिलेलो नाही, कारण यानं माझी इम्युनिटी पॉवर वाढली, माझी 30 वर्षाची ऍसिडिटी 1-2 महिन्यात त्या पाण्यानं निघून गेली आणि आज मी हेल्दी आणि ऍक्टिव्ह लाईफ केंगन वॉटरमुळे जगत आहोत। आता एक परत प्रयोग तुम्हाला दाखवायचा आहे। जेव्हा मी 4 दिवस बाहेर ऍसिडिक वॉटर जरी पिलो तरी मला फरक पडत नाही, कारण मी घरी आल्यावर पिणार आहे केंगन वॉटर। आणि जेव्हा मी घरी आल्यावर केंगन वॉटर पिल मित्रांनो, तर बघू आपण काय होते। याचा पीएच आता 7 आहे, पण जेव्हा मी केंगन वॉटर पिईल तर काय होईल, याचा पीएच बदलला, अल्कलाइन ना, 8-8.5 पीएचच्या पुढे गेला। सेकंड, मी जर किमले पिलो 4 दिवस आणि घरी आल्यावर जर केंगन पिलो तर परत काय होईल, बॉडी माझी कदाचित अल्कलाइन होऊन जाईल ह्या पाण्याच्या सेवनामुळे। आता आपण बघितलं, आता स्प्राइट मध्ये टाकतो मित्रांनो, तुमची अपेक्षा असेल की याला पण अल्कलाइन करेल हे पाणी, पण बघा एवढं पाणी मी याच्यात टाकलं, अजून जास्त टाकतो तरी तुम्हाला पीएच बदलल्याचे लक्षणं दिसणार नाही, कारण हे स्ट्रॉंग ऍसिडिक आहे कुठलंही कोल्ड ड्रिंक्स, आणि म्हणून त्याचा पीएच तुम्हाला बदलायचा असेल, एक सीप जरी तुम्ही कोल्ड ड्रिंक्स पिलं तसं म्हणतात 30 ग्लास केंगन वॉटर प्यायला पाहिजे बॉडीला न्यूट्रल करण्यासाठी। तर या ठिकाणी हा तर प्रयोग आपण बघितला, मी 4 दिवस दुसरं पाणी पिलो, घरी आल्यावर केंगन पिलो, माझी बॉडी न्यूट्रल किंवा अल्कलाइन झाली, पण आता जर परत मी स्प्राइट पिलो याच्यामध्ये हे कोल्ड ड्रिंक्स आहे थोडस आणि बाकी केंगन वॉटर डायल्यूट केलेलं आहे, तर याचा प्रभाव बघा एकदा तुमच्या डोळ्यांनी, थोडं थोडं मी याच्यामध्ये टाकतो तर परत तुमच्या लक्षात येईल की त्यांनी सगळ्यांना आपल्यासारखं करून टाकलेलं आहे। तर एवढ्या मोठ्या प्रमाणात ऍसिडिक करते कुठलंही कोल्ड ड्रिंक्स आपल्या बॉडीला, याचा ओआरपी सुद्धा +400 आहे, याचा पीएच सुद्धा 3.5 आहे। तर याच्यानंतर तुम्ही विचार करू शकता की कुठलं कोल्ड ड्रिंक्स आपल्याला किती हेल्थ देऊ शकते, ही सेकंड प्रॉपर्टी पाहिली आपण या पाण्याची। डॉक्टर ऑटो वर्बर यांना नोबेल प्राइज मिळालेला मित्रांनो 1931 ला, आणि त्यांनी सांगितलेलं आहे कॅन्सरस टिश्यू आर ऍसिडिक, हेल्थी टिश्यू आर अल्कलाइन। मी नेहमी विचार करायचो कॅन्सर कशामुळे होतो, मला त्याचं रिझन माहित नव्हतं, पण मला आज माहित झालं तर माझ्या बॉडीचं एन्व्हायरमेंट जर ऍसिडिक असेल तर मला निश्चित धोका संभवू शकतो, पण माझ्या बॉडीचं एन्व्हायरमेंट अल्कलाइन असेल तर मला दूरपर्यंतही कॅन्सरचा विचार करण्याची गरज पडणार नाही। तर ही सेकंड प्रॉपर्टी खूप महत्वाची आहे, या पाण्याला आपल्याला अल्कलाइन वॉटर म्हणायचं नाही, कारण हे पाणी अल्कलाइन आयोनाइज वॉटर आहे, कारण याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अल्कलाइन या दोन प्रॉपर्टीज आपण चेक केलेल्या आहेत। आता जाऊ आपण तिसऱ्या प्रॉपर्टी कडे। नॉर्मल पाण्याचा गठ्ठा असतो 15-20 चा, केंगन वॉटरचा असतो 4-7 चा H2O, आणि पाणी जर सूक्ष्म असेल तर ते खूप चांगलं काम करू शकतं आपल्या शरीरासाठी। शरीराची जी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे हे पाणी सांभाळते, न्यूट्रिशन सेल पर्यंत घेऊन जाणं, ऑक्सिजन घेऊन जाणं, टॉक्सिन्स काढणं हे पाण्याचं काम। तर कुठलं पाणी आपल्याला प्रॉपर काम करेल हे आपण एका प्रॅक्टिकलद्वारे आता बघणार आहोत। आपण जे दररोज पाणी पितो ते जाड आहे की सूक्ष्म आहे, केंगन वॉटर जाड आहे की सूक्ष्म आहे, याच्यासाठी एक डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला करावं लागणार आहे। ही टी बॅग आहे माझ्याकडे, लिप्टॉनची ग्रीन टी आहे, या ग्रीन टीचा आपण प्रयोग करणार आणि याच्याद्वारे समजून घेणार मायक्रो क्लस्टरिंग। ग्रीन टी बनवायसाठी एक टी बॅग आहे माझ्याकडे, एका ग्लासमध्ये मी ही टाकलेली आहे ग्रीन टी बनवायसाठी, आणि सोबत पाणी लागणार आहे आपल्याला। तर साध्या पाण्याने, टॅप वॉटरनी आता आपण ग्रीन टी बनवणार। तुम्हाला काय वाटते ग्रीन टी बनेल काय या ठिकाणी? तर बघा मी याच्यामध्ये पाणी टाकत आहे आणि तुमच्या लक्षात आलं ग्रीन टी नाही बनली, कारण गरम पाणी लागेल। तुमचा माझा अनुभव सेम आहे, थंड पाण्यात ग्रीन टी बनणार नाही। आता सेकंड पाणी माझ्याकडे आहे केंगन वॉटर या बॉटलमध्ये, आपण आता ही टी बॅग दुसऱ्या ग्लासमध्ये काढत आहोत आणि याच्यामध्ये टाकतोय मी केंगन वॉटर। बघूया काय फरक पडतो, तुमच्या समोर आहे प्रयोग। अरे वा, ग्रीन टी बनली, कशी काय जादू नाहीये, हे पाणी आहे सूक्ष्म मायक्रो क्लस्टर। मी बोललो याचा मॉलिक्युलचा गठ्ठा असतो 4-6 चा, आणि म्हणून या टी बॅग मध्ये हे पेनिट्रेट झालं आणि ग्रीन टी बनलेली आपल्याला दिसली। आजपासून तुमच्या लक्षात आलं असेल की थंड पाण्यात पण ग्रीन टी बनू शकते जर ते पाणी केंगन वॉटर असेल तर। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ही टी बॅग ग्लासमध्ये ओली झाली होती म्हणून असं झालं असेल, तर तुमच्या मनात मी शंका दूर करतो, आपण परत एकदा टी बॅग एका ग्लासमध्ये काढू आणि याच्यामध्ये परत टाकतोय मी नॉर्मल वॉटर, टॅप वॉटर।
आणि परतही तुम्हाला दिसेल की काही एवढा फरक पडलेला नाहीये। आणि आता या ठिकाणी परत ही टी बॅग काढतो मी एका ग्लास मध्ये आणि त्याच्यामध्ये टाकतोय केंगे वॉटर। बघा मित्रांनो फरक तुमच्या नजरेसमोर आहे, पुन्हा ग्रीन टी तयार झाली। हा निश्चितच चमत्कार नाही तर हे पाणी आहे मायक्रो क्लस्टर 4 ते 6 मॉलिक्यूलचा गठ्ठा। आता तुमच्या नजरेसमोर 4 ग्लास आहेत, 2 ग्लास मध्ये साधं पाणी आहे, हे मी समोर घेतो जे पाणी आज तुम्ही पीत आहात। तर तुम्हाला काय वाटतं या प्रयोगानंतर की हे पाणी जे आज आपण पीत आहोत हे आपल्या शरीराला प्रॉपर न्यूट्रिशन ऑक्सिजन देत असेल का आणि टॉक्सिन्स काढत असेल का? तर मी जेव्हा डेमॉन्स्ट्रेशन पाहिलं तर मला वाटलं की माझं पाणी आज ते प्रॉपर काम करत नाहीये आणि म्हणून मी केंगन मशीन डिसेंबर 17 इन्स्टॉल केली आणि माझी पूर्ण फॅमिली एक हेल्दी लाईफ या ठिकाणी जगत आहे। आता हा प्रयोग या ठिकाणी संपत नाही मित्रांनो, एक स्टेप मी समोर तुम्हाला घेऊन जातो। या दोन्ही ग्लास मध्ये मी ग्रीन टी काढतो सारख्या प्रमाणामध्ये, दोन्ही ग्लास मध्ये, हे एक या ग्लास मध्ये काढलं, दुसरं या ग्लास मध्ये काढलं, हे परत इकडे काढलं, परत इकडे काढलं, हे परत तिसरं इकडे काढलं आणि तिसऱ्यांदा इकडे काढलं। आता दोन्ही ग्लास मध्ये मी ग्रीन टी काढलेले मित्रांनो सारख्या प्रमाणामध्ये, ठीक आहे। आता या दोन्ही ग्लास मध्ये आपण उदाहरणासाठी तुम्ही आणि मी ग्रीन टी पिलो असं गृहीत धरू, तुम्ही पिताय सध्या साधं पाणी जे मी एका ग्लास मध्ये टाकत आहे, हे टाकलं या ग्लास मध्ये, आणि मी पिताय सध्या केंगेन वॉटर हे दुसऱ्या ग्लास मध्ये काढत आहे। फरक तुमच्या नजरेसमोर आहे काय झालं? तुमच्या पाण्याने 20% वर ग्रीन टीला ऍब्झॉर्ब नाही केलं, मात्र केंगन वॉटरनी अंदाजे मला वाटते 80% पेक्षा जास्त ऍब्झॉर्ब केलेलं असेल। तर कुठलं पाणी आपल्याला हेल्थ देऊ शकते, कुठले पाणी प्रॉपर न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन देऊ शकते? मित्रांनो केंगन वॉटर 4 ते 6 जास्त बॉडीला न्यूट्रिशन देते, ऑक्सिजन देते आणि टॉक्सिन्स काढण्याचं काम करते, म्हणून केंगन वॉटर पिऊन लोक हेल्दी आणि निरोगी लाईफ जगतात। आज तुम्ही बघा आदिवासी लोक आपल्यापेक्षा जास्त आणि स्वस्त जगतात, कारण ते वाहतं पाणी पितात, जे पाणी मायक्रो क्लस्टर होते, वाहतं पाणी, खळखळणारं पाणी, आणि थांबलेलं पाणी हे जाड पाणी। आज आपण पितोय थांबलेलं पाणी आणि केंगन वॉटर देते आपल्याला लाईव्ह वॉटर आणि वाहतं पाणी। हे पाणी ब्रेनला हायड्रेशन देते, ब्रेन पर्यंत पोहोचते, मुलांचं अभ्यासात लक्ष लागते, पर्सेंटेज वाढत आहे मुलांचं, याच्यामुळे खूप सारे बेनिफिट। स्पोर्ट्स पर्सन त्याच्यामुळे याला जास्त लाईक करतात, ब्लड सर्क्युलेशन खूप फास्ट होते आणि मेन म्हणजे बॉडीचं हायड्रेशन ते खूप मोठ्या प्रमाणात होते। हे पाहिली आपण तिसरी प्रॉपर्टी। मित्रांनो केंगन वॉटर आपल्याला 3 प्रॉपर्टी देते, पहिला आहे अँटीऑक्सिडंट, दुसरा आहे मायक्रो क्लस्टर आणि अल्कलाईन, अल्कलाईन मायक्रो क्लस्टर आणि अँटीऑक्सिडंट। या पाण्याला जर म्हणायचं झालं तर अल्कलाईन आयोनाईन रिस्ट्रक्चर्ड वॉटर असं म्हणतात, ज्याचं ब्रँड आहे ग्लोबली केंगन वॉटर। तर केंगन वॉटरचा हा पूर्ण आपण प्रॅक्टिकली डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी बघितलेला आहे आणि तुम्ही सरळ लक्षात घेऊ शकता की हे पाणी एक लॉंग लाईफ हेल्थ आपल्याला या ठिकाणी देऊ शकतं। ही मशीन एकदा आपल्याला इन्स्टॉल करायची आहे, 15 ते 20-25 वर्ष ही मशीन आपल्याला लाईफ देणार आहे। धन्यवाद।